कुस्ती पंढरी म्हणून अवघ्या जगभर ओळख असलेल्या करवीर नगरीत बऱ्याच प्रतीक्षेनंतर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते. करवीर अधिपती असलेल्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या अमृत महोत्सवी वाढदिनाच्या निमित्ताने कोल्हापुरात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कुस्ती शौकीनांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने हे कुस्त्यांचे मैदान रंगले होते. त्यामुळे ऐतिहासिक खासबाग मैदानात 1 ते 5 नंबरच्या नावाजलेल्या मल्लांच्या मोठ्या कुस्त्या आणि त्याचबरोबर 107 चटकदार कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. वाढदिनाच्या निमित्ताने महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी बरीच राजकीय मंडळी यावेळी मंचावर उपस्थित होती. शाहू छत्रपती महाराज यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन महाराजांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर विविध नेते मंडळी त्याचबरोबर खासदार आमदार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती विजयी शाहू गंगावेश तालमीचा पैलवान महान भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान हिंद केसरी भारत केसरी गौरव मच्छीवाला यांच्यात झाली. तर गंगावेश तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब गुरुभवानी आखाड्याचा मल्ल सतनाम सिंग यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत पार पडली. या कुस्त्यांमध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेली 1 नंबरची कुस्ती ही सिकंदर शेखने अवघ्या 2.5 ते 3 मिनिटात संपवली. त्याच्या विरोधात वजनाने जास्त असा गौरव मच्छीवाला हा पहिलवान उभा होता. खरं तर सिकंदर आणि गौरव यांची कुस्ती सुरू झाल्यावर पहिल्यांदा उभ्या उभ्याच दोघेही शांतपणे कुस्ती लढवत होते. पण सिकंदरने एकदम आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याने गौरवला जमिनीवर खाली घेतले. यावेळी त्याने एक चाकी डावाचा वापर केला. अगदी पुढच्याच काही क्षणात पोकळ घिसा डाव टाकून सिकंदरने बाजी देखील मारली. त्यामुळे प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. या कुस्तीत विजेतेपद मिळवून सिकंदर शेख याने चांदीची गदा आणि 2.5 लाख रुपयांचे बक्षीस पटकवले. तर उपविजेतेपदावर समाधान मानत गौरव मच्छीवाला याने 2 लाख रुपयांचे बक्षीस स्वीकारले. दरम्यान गेल्या 2 ते 3 वर्षांनंतर कुस्त्यांचा हा उत्सव कोल्हापूरकरांना अनुभवता आला. त्यामुळे कुस्ती शौकीन भलतेच खुश होते. कोल्हापूरचे खासबाग मैदान हे गर्दीने अगदी फुलून गेले होते. इथून पुढे देखील या मैदानात अशीच कुस्ती शौकीनांची गर्दी जमू देत अशा इच्छा व्यक्त करतच प्रेक्षकांनी रजा घेतली. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.